मजूर घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉलीसह तालुक्यातील पिंजर येथील पिंजरडा नदीत कोसळल्याची घटना घडली त्यामुळे तीन मजूर जखमी झाले याची माहिती आहे सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार पिंजर येथे विटा खाली करून पिंजरवरून पातुर नंदापूरकडे जात असताना कारण जाते पिंजर रोडवर असलेल्या पिंजरडा नदीच्या पुलावरून चार मजुरांसह ट्रॅक्टर नदीत कोसळल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले नदीत पडलेल्या मजुरांचा या पथकाकडून शोध घेण्यात आला यामध्ये जखमी पंकज भास्कर वाडकर प्रवीण गजानन वाडकर हर्षल दशरथ सुरजुसे यांना बाहेर काढून प्राथमिक उपचार करण्यासाठी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आगलावे यांनी जखमींवर उपचार करून पुढील उपचारासाठी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाच्या रुग्णवाहिकेने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली सध्या जखमींवर अकोला येथे उपचार सुरू आहेत द कॉलमसाठी संतोष माने पिंजर